शहरामध्ये आता नागपूर महानगरपालिकेने अधिकच्या एसी इलेक्ट्रिक बसेस सुरू केलेल्या आहेत. नागपूरकरांच्या कम्फर्ट करता या बसेस अत्यंत या ठिकाणी कामी येतील. आपल्याला माहिती आहे नागपूरचा उन्हाळा हा फार फेमस आहे. अशा या उन्हाळ्यामध्ये या एसी बसेसमुळे नागपूरकरांना निश्चित दिलासा मिळेल. आणि हे सगळं करत असताना कुठेही भाडेवाढ न करता या ठिकाणी या सगळ्या बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. आणि नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत आता आमचा प्रयत्न असा आहे की येत्या काळामध्ये एकही पेट्रोल डिझेलची बस राहणार नाही, सगळे इलेक्ट्रिक बसेस करायच्या आहेत. माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी एक अतिशय चांगली एफिशियंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम सुरू करतो आहोत. आणि आजच मी सांगितलं आहे की 250 बसेस करता अजून महानगरपालिकेला राज्य सरकारच्या वतीनं आम्ही मदत करू. यासोबत सगळे बस स्टेशन्स बस स्टँड जे आहेत छोटे ते सगळे आम्ही चांगले आधुनिक करणार आहोत. आणि त्यासोबत आयओटीचा उपयोग करून त्या ठिकाणी पूर्णपणे प्रिडिक्ट म्हणजे त्या ठिकाणी लोकांना बस किती वेळ येणार आहे, त्या बसमध्ये किती जागा आहे, अशा सगळ्या गोष्टी या त्या बस स्टेशनवरच मिळतील. आणि यासोबत एक बस स्टेशनवर किओस देखील असेल की ज्या किओसमध्ये आपल्याला कुठून कुठे जायचं आहे असं जर टाकलं तर तिचा बस रूट आपल्याला पूर्ण तयार करून मिळेल की इथपर्यंत जा, ही बस घ्या, या नंबरची बस घ्या, अशा प्रकारे संपूर्ण आपण एक डिजिटल इंटरफेस देखील त्याच्याकरता तयार करतो. मला असं वाटतं की नागपूरकरांना याचा फार फायदा होईल. सेम फेअर राहील सर, याचा फेअर सेम राहणार आहे. फेअर कुठेही वाढवलं जात नाहीये. उलट इलेक्ट्रिक बस जशा जशा येतील, आताच आयुक्तांनी सांगितलं की आज 80 कोटीचा तोटा आहे, तो तोटा हळूहळू भरून निघेल आणि तोटा कमी होत जाईल. आणि लोक चांगली सेवा दिली तर लोक तिकीट घेतात, चांगली सेवा दिली तर लोक बसचा उपयोग करतात. त्यामुळे प्रेडिक्टेबल सेवा असली पाहिजे, तोच आमचा प्रयत्न. प्रदूषण मुक्त नागपूर करण्याकरता हे फार महत्वाचं आहे. प्रदूषण मुक्त नागपूर करण्याकरता, कारण आपल्याला माहिती आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट हे जर प्रदूषण मुक्त असलं तर सगळ्यात जास्त प्रदूषणातून मुक्ती मिळते. सगळ्यात जास्त पोल्युशन हे आपण या पेट्रोल डिझेलच्या गाड्यातनं करत असतो. आणि त्यामुळे याचा फायदा एकीकडे मेट्रो आहे आणि एकीकडे या गाड्या आहेत आणि याचं सगळं इंटिग्रेशन. स्क्रॅपिंग पॉलिसी जी आहे सर, स्क्रॅप होणार जे ज्या बसेस आता आहे खराब झाले, भंगार झालेल्या बसेस आहे आणि इतर जे भंगार आहे, केंद्र सरकारच्या पॉलिसीप्रमाणे आम्हीही महाराष्ट्रात स्क्रॅपिंग पॉलिसी तयार केली आहे. स्क्रॅपिंग गाड्या आहेत 15 वर्ष जुन्या, 10 वर्ष जुन्या, म्हणजे त्याचे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. त्या कॅटेगरीजप्रमाणे त्या सगळ्या गाड्यांचं या ठिकाणी स्क्रॅपिंग आम्ही करणार आहोत. आणि आता तुम्हाला विनंती आहे की अतिशय सुंदर देखावा आहे तो आपल्याला पाहायचा आहे.